कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं आसमानी संकट उद्भवलंय. या महापुरामुळे असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पूरबाधितांना कोल्हापूरच्या दातृत्वानं मोठा हातभार लावलाय. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं लोकसहभागातून पूरग्रस्तांना अन्न, कपडे आणि ब्लँकेट्स दिली जात आहेत, तर जनावरांसाठी चारा आणि पशुखाद्य दिलं जात आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये धनंजय महाडिक युवा शक्तीच्या मदत कार्यासाठी जनतेकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय. आज तर युवा शक्तीकडे विक्रमी संख्येनं पूरग्रस्तांसाठी अन्न जमा झालं. आज एका दिवसामध्ये 65,000 चपात्या पूरग्रस्तांसाठी युवा शक्तीकडे जमा झाल्या. आज पूरग्रस्त भागातील नागरिकांना चपाती आणि भाजीची पाकिटं रवाना करण्यात आली. गेले 6 दिवस युवा शक्तीचा हा अन्न यज्ञ अखंडपणे सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या दातृत्वाबद्दल आणि युवा शक्तीवर विश्वास दाखवल्याबद्दल धनंजय महाडिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाला सलाम करावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक असा महापूर आला असल्यामुळं आमचे कोल्हापूरचे अनेक बांधव पुरामध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी गेले 2 दिवस कोल्हापूरच्या नागरिकांना, विशेषतः महिलांना आवाहन केलेलं होतं की गेले 5 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं भात देण्याचं काम, राईस देण्याचं काम बऱ्याच सामाजिक संस्थांनी केलेलं होतं आणि मला बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले की साहेब, फक्त भातानं पोट भरत नाही आणि आम्हाला चपाती भाजीची जर व्यवस्था झाली तर बरं होईल. आणि या अनुषंगानं मी परवा दिवशी आणि काल आवाहन केलं होतं कोल्हापूरकरांना की आपण चपात्या आम्हाला आणून द्या. मला आश्चर्य वाटतं आणि आपल्याला या पाहताना आश्चर्य वाटेल की आज सकाळपासून 60,000 अधिक चपात्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण बघताय इथं अजूनसुद्धा महिला आपापल्या बचत गटाच्या माध्यमातून असतील, काही वैयक्तिक महिला असतील, त्या इथं चपात्या कोण 10 घेऊन येते, कोण 5 घेऊन येते, काही ग्रामस्थ शेजारच्या गावाच्या लोकांनी 1,000, 2,000, 3,000 अशा पद्धतीनं चपात्या इथं आणून दिलेले आहेत आणि 2 चपात्या आणि भाजी आपण बनवायलाच लागलेलो आहे. 2 चपात्या आणि भाजी हे जेवण गेल्यामुळं त्या लोकांना पोटभर अन्न मिळतं आहे. या दृष्टिकोनातून एक खूप चांगला प्रयोग यशस्वी झाला आहे मला म्हणावं लागेल. मला वाटतं एक रेकॉर्ड झालं आहे म्हणावं लागेल की 60,000 चपात्या कोल्हापुरातली महिलांनी इथं देण्याचं काम केलेलं आहे आणि युवा शक्तीचे आमचे सगळे सदस्य इथं सकाळपासून पॅकिंग करतायत आणि हे सगळं आज सकाळपासून मला वाटतं शिरोळला 15,000 पेक्षा जास्त लोकांचं जेवण ऑलरेडी गेलेलं आहे. आता दुपारी दुसरा लॉट 2 वाजता जो जाणार आहे, या लॉटमध्ये सुद्धा 20,000 लोकांचं जेवण, आपण चपाती भाजी म्हणजे जवळजवळ 35,000 लोकांचं जेवण, आज ताजं अन्न इथून देण्याचं काम आपण करतो आहे. मला खरंच खूप आनंद होतो आहे की कोल्हापूरच्या लोकांचं मला आभार मानायचे, महिलांचे विशेषतः आभार मानायचे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलं, मदत केली आणि माझे सगळे सहकारी यामध्ये सहभागी झाले, त्या सर्वांचं मला आभार मानायचं. ॲक्च्युली कोल्हापूरची आत्ताची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच मदत करत आहेत, पण गेल्या काही दिवसापासून ते युवा शक्ती तर्फे जे काम होतं आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि योग्य चॅनलाइज करून पद्धतीने होतं आहे. हे बघून गेले 5 दिवस आम्ही, आमचा सगळा ग्रुप, आम्ही सगळा महिला वर्ग त्यांना मदत करण्यासाठी इथं आलेलो आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेली ही मदत केवळ आणि केवळ ही धनंजय महाडिक युवा शक्तीच करू शकते असं आत्ताचं तरी माझं ठाम मत आहे. हा धनंजय महाडिक साहेबांचा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याचबरोबर त्यांना जी साथ मिळते ती अरू मॅमची साथ मिळते. अरू मॅमची साथ ही मोलाची आहे. त्यांच्यामुळे त्यांनी ज्या जोडलेल्या मैत्रिणी आहेत त्या आज अरू मॅमच्या एका हाकेसरशी इथे सगळ्या आलेल्या आहेत. वेगळे वेगळे ग्रुप आहेत पण सगळे एक दिलाने सगळेजण मदत करत आहेत. पूरग्रस्तांच्या जवळ जर आम्ही पोहोचत शकत नसलो तरीसुद्धा धनंजय साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूरग्रस्तांना मदत करतो ह्याचं एक वेगळंच समाधान आम्हाला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की महाडिक साहेबांना आमच्या सगळ्यांकडून मोठा धन्यवाद आहे.